नमस्कार स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये सध्या सगळीकडेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे सुरू आहेत आणि प्रचारही जोरात सुरू आहे मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे ही निवडणूक काहीशी लांबणीवर गेली होती मात्र आता नव्या उत्साहानं सगळे उमेदवार या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार कसा सुरू आहे तिथे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र देशमुख यांनी निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यभरातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरच चढला आहे याच पार्श्वभूमीवर डिजिटल प्रभात दोन तालुक्यातील सहजपूर ग्रामपंचायतीत आलेला आहे या ग्रामपंचायतचे रायरेश्वर पॅनलचे अधिकृत उमेदवार निलेश मेह्रे आपल्यासोबत आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत निवडणुकीची तयारी आणि पुढच्या पाच वर्षातील त्यांचं व्हिजन काय असेल नमस्कार निलेशजी नमस्कार मी प्रथमता सर्व सहजपूर ग्रामस्थ असेल मतदार असेल त्यांचं मी आभार मानतो या ठिकाणी मला त्यांच्या माध्यमातून पाच वर्ष सहजपूर गावाचं सरपंचपद भूषवण्यात संधी मिळाली त्या ठिकाणी आम्ही मागील पाच वर्षामध्ये आमचे नेतृत्व माननीय सुनील भाऊ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षामध्ये शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये रस्ते असतील विजेचा प्रश्न असेल शाळेचा प्रश्न असेल किंवा आरोग्याचा प्रश्न असेल या ठिकाणी आम्ही शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये अजून काम करण्याची आमची इच्छा आहे या ठिकाणी वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या ठिकाणी अजून काम करण्याची गरज आहे गावामध्ये तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी रायरेश्वर पॅनेलच्या माध्यमातून मी स्वतः वार्ड क्रमांक तीनमध्ये बॅट या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत तरी आपण सर्व मतदारांना विनंती करतो या ठिकाणी मला बॅट या चिन्हापुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं जेणेकरून आम्ही पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या गावामधील मुख्य समस्या रे उड्डाणपुलाची ती उड्डाणपुलाची समस्या घेऊन आम्ही पुढील काळामध्ये त्याचं प्रश्न मार्गे लावू दुसरा प्रश्न आमच्या येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांचा प्र प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तिसरा प्रश्न आहे आमचा मुख्यत्वे रेल्वेचा रेल्वे, रेल्वे आमच्या इथं लोकल चालू आहे प परंतु आमच्या इथं स्टेशन नाही तर आमच्या रेल्वेचं या ठिकाणी स्टेशन होण्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळावी जेणेकरून आम्ही पुढील पाच वर्ष काळामध्ये आपल्या गावामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्याचं आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही त्याचं निरसन करू शकतो या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांना मतदारांना विनंती करतो आवाहन करतो या ठिकाणी आम्ही आमच्या रायरेश्वर पॅनलमधील सर्व अकरा उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावं जेणेकरून आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या प्रकारचं काम करू आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो माझं बॅट चिन्हा चिन्हापुढील बटन दाबून आपण सर्वांनी मला प्रचंड बहुमताने विजय करावं नमस्कार मी विजय दशरथ मैत्रे मी रायरेश्वर पॅनलमधून निवडणूक लढवत आहे माझं निवडणूक चिन्ह आहे हेल्मेट हेल्मेट समोरले बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी आवाहन करतो मी सवारचना विठ्ठल मैत्रे ग्रामपंचायत सहजपूर रायरेश्वर पॅनलची उमे वॉर्ड क्रमांक दोनची उमेदवार आहे माझे चिन्ह खिडकी हे आहे या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार मी सारिका सुशील कांबळे ग्रामपंचायत ससपूर रायरेश्वर पॅनेलमधून रायरेश्वर पॅनल वार्ड क्रमांक चारमधून मी उभे आहे माझं चिन्ह हेल्मेट आहे हेल्मेटच्या समोरचं बटन दाबून बहुमताने विजयी करा कार मी सारिका प्रकाश माकर सहजपूर ग्रामपंचायत रायरेश्वर पॅनेलमधून मी उभा आहे एक नंबर वारटमधून माझं चिन्ह बॅट आहे बॅ बै, बॅट पुढील बटन दाबून मला बहुमताने विजय करा नमस्कार मी भूषण राजेंद्र नेटके रायरेश्वर पॅनेलमधून निवडणूक लढवित आहे वार्ड क्रमांक एकमधून निवडणूक लढवित आहे तरी माझं चिन्ह आहे हेल्मेट हेल्मेट बटन दाबून मला प्रचंड बहुताने विजयी करावा नमस्कार मी बाप्पू दोन थोरात रायरेश्वर पॅनलमधून मधून क्रमांक चारमधून मधून ग्रामपंचायत निवडणूक लढवित असून बॅट म मा, माझं चिन्ह आहे बॅट समोरील दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा नमस्कार मी सौ नीलम विशाल सनस ग्रामपंचायत सहजपूर वॉर्ड क्रमांक ची उमेदवार आहे मला रायरेश्वर पॅनलने जी संधी दिली आहे त्या संधीचं मी सोनं करेल मला समाजकार्याची आवड आहे गावच्या विकासासाठी मी कटिबंध राहील माझे चिन्ह आहे खिडकी तरी खिडकी बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार मी सौ काजल विशाल मेत्रे ग्रामपंचायत सहजपूर वॉर्ड क्रमांक दोनचे मी उमेदवार आहे रायरेश्वर पॅनलने मला एक सुवर्णसंधी दिली या सुवर्ण संधीचं मी स्वणं करेल समाजकार्याची मला आवड आहे गावच्या विकासासाठी मी कटिबंध राहील माझं चिन्ह आहे फुटबॉल तरी फुटबॉल चिन्हासमोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार मी सौ स्वाती अविनाश होले सहजपूर गाव ग्रामपंचायतमधून मी वॉर्ड क्रमांक चारमधून उमेदवार आहे रायरेश्वर पॅनेलने जे मला ही संधी दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं करेन गावच्या विकासासाठी मी कटिबंध राहीन माझं चिन्ह आहे खिडकी खिडकीसमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार वैशाली जीवन मेत्रे ग्रामपंचायत सरोजपूर रायरेश्वर पॅनेलमधून निवडणूक लढवित आहे तरी माझा वार्ड क्रमांक आहे दोन मा माझे चिन्ह आहे बॅट बॅटसमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा ही विनंती नमस्कार